रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरुरतन दमाणी अंधशाळा सोलापूर यांच्या वतीने भूपाळ इथं भैरवी या पहाट गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमांमध्ये दृष्टिबाधित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार असून यामध्ये अभंग भक्तिगीते याचबरोबर महाराष्ट्रातील सांस्कृतिक व कलागुणांचे दर्शन घडवणारे भारूड गवळण धनगरी सात्यावरच्या ओव्या पोतराज गीत असे विविध प्रकारच्या लोकगीत अंध विद्यार्थी सादर करणार आहेत। हा कार्यक्रम 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:25 शुभम हॉल दमाणी नगर येथे होणार असून याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील व दमाणी परिवार यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती भैरुरतन दमाणी अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली। संतोष भंडारी, सचिव भैरुरतन दमाणी अंधशाळा। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भैरुरतन दमाणी अंधशाळेतील सगळे दृष्टीन बांधव यांच्या वतीने भूपाळी ते भैरवी हा पहाट गाणीचा कार्यक्रम 21 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:45 शुभम हॉलमध्ये दमाणी नगर या ठिकाणी संपन्न होत आहे। हा कार्यक्रम घेण्याचा दृष्टिकोन आमचे जे दृष्टीन बांधव आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देणे, त्यांना प्रोत्साहित करणे, जनसामान्यांप्रमाणे त्यांनासुद्धा ह्याचा आनंद मिळावा हाच इथला मोठा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून आमच्या सर्व सहकाऱ्याच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। मी सोलापूरमधील सर्व जनतेला आवाहन करतो आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या सर्व दृष्टिहीन बांधवांना प्रोत्साहित करावं व एक आनंदाची आणि एक प्रोत्साहित अशी थाप त्यांना द्यावी असं आवाहन या ठिकाणी करतो आहे।